त्यानंतर आपण पुढे सन्मान देखील करणार आहोत संदीपजी गोरिवले साहेब यांचा आपण सन्मान करत आहोत। मी सन्माननीय संदीपजी गोरिवले साहेब यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे। त्यानंतर आपण पुढील सन्मान आपण पाहणार आहोत सन्माननीय अनिलजी फिलसे साहेब यांचाही आपण येतोचे सन्मान करणार आहोत। अनिलजी फिलसे साहेब यांना विनंती करेन की आपणही आपला सन्मान स्वीकार करायचा आहे। अनिलजी फिलसे साहेब महत्त्वपूर्ण आपण मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी महत्त्वपूर्ण लढत मानली जाते पाटीलवाडी चॅम्पियन चषक द्वारे आपल्याला पाहायला मिळते। केस्टार फणसू कोपडकरवाडी विरुद्ध सद्गुरु दाबळे यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो हा सामना आपण पाहतोय। मैदानात दाखल होत आहे आघाडीचे फलंदाज रोशन आणि रुपेश आणि गोलंदाजी मार्क वरती येते स्वतः कर्णधार प्रणेश मोरे आपल्याला पाहायला मिळतोय। प्रणेशची गोलंदाजी जर आपण पाहिली तर सुंदररित्या प्रदर्शन देखील या 2023 मध्ये राहिलेले आहे ते प्रणेश यानंतर आपण सन्मान घेणार आहोत। राजेशजी लोंढे साहेब यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे। राजेशजी लोंढे साहेब कातळवाडी परा झालेला संघ कातळवाडी या संघाला विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे। कातळवाडी फणसू संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे। सकाळच्या सत्रामधील हा तिसरा सामना आपण पाहतोय जो सामना आपल्याला पाहणार होतो आपण तो सामना म्हणजे 8 वाजताचा सामना आज आपल्याला 10 वाजता पाहायला मिळते। जवळजवळ 1.5 तास आपल्याला उशिराने हे सामना आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज आहे रोशन आणि रुपेश स्ट्राईकला आहे तो 12वा खेळाडू पाठवायचा आहे। फलंदाज कोपटकरवाडी 12वा खेळाडू पाठवायचा आहे। प्रणेश मोरे गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय। प्रणेश मोरे सुंदर असं रणनीती गणिमिका पाहायला मिळतं। मी नेहमीच वैभव भागणे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। वैभव भागणे प्रणेश काय रणनीती थोडस षटरक्षणामध्ये बदल केला जातोय। पॉवर प्लेचं षटक आहे 2 खेळाडू फक्त स्ट्राईकला आहे तो रोशन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रुपेश। आपण पाहतोय सुंदर असा रणनीतीचा हा सामना आपण पाहतोय। काहीसा प्रणेश क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं हाणामारी कुटाकुटी होऊ शकते का रोशन याला जर आपल्या संघाचं नाव रोशन करायचं असेल आपलं स्वतःचं नाव जर रोशन करायचं असेल तर रोशन करण्यासाठी त्याला मोठे फटके देखील खेळावे लागतील। आपण पाहते पुन्हा एकदा चेंडू ढकलून काय सन्मानाने खेळून काढलाय चेंडू 38 मध्ये थांबेल चेंडू थांबला खाता ओपन केला आपल्या संघाचं एक धाव पूर्ण केली एक धावेने खातं ओपन देखील केलं आपल्या संघाचं। कोपटकरवाडी फणसू संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। धावपालकावरती एक धावा जोडली गेलेली आहे। प्रणेशचा पहिला चेंडूचा सन्मानाने खेळून काढला रोशनने आणि नॉन स्ट्राईकला असलेला आता रुपेश स्ट्राईकला पोहोचतोय। पुन्हा प्रणेशची गोलंदाजी मोठा फटका पॉवर प्लेचा फायदा होईल का जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल का पास जा पण क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडू खाली 2 धावा मात्र या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत पुढे सरसावल्या जात आहेत। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होईल 3। पहिला षटक अजूनही प्रगतीपथावरती इकडे आपण पाहतोय दर्शन कुळीला देखील आपण मिडऑफच्या दिशेने पाहतोय क्षेत्ररक्षण करताना कारण दर्शन कुळे हा आघाडीचा गोलंदाज मानला जातो पण ह्या सामन्यामधील या स्पर्धेमध्ये थोडंसं बदल परिवर्तन पाहायला मिळते कारण या मोठ्या खेळाडूला या गोलंदाजाला थांबवलं आणि प्रणेशच्या हाती चेंडू विश्वासाने स्वतः खांद्यावरती जबाबदारी घेतली प्रणेशने आणि गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते। प्रणेश मोरे पहिला चेंडू एक धाव दुसरा चेंडू 2 धावा 3 धावा धावपालकावरती जोडला गेला पुन्हा एकदा त्याच चेंडू जातो होईल का प्रहार जातो वन बाउंस खणखणे चौकार जबरदस्त नात खुळा झुकेगा नाही साला।
मदतीने धाव संख्या पुढे सरकेल, धाव संख्या होईल 7। वैभव भागणे कुठे असतील, महाआवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच सहकार्य करावे, आपण आयोजकांशी संपर्क साधावा, प्लीज वैभव भागणे। सुंदर अशी रणनीती, खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यश मिळवलं रोशनने आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झाली 7 आणि अशी 7 देखील सर्वांची, सर्व संघांची देखील या स्पर्धेला मिळेल अशी अपेक्षा। पुढा एकदा प्रणेशचा हाय बॅटची कडा घेतली, जातोय गलीमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे मोठा गडीबाद, जो रोशन चमकत होता त्याला विजवलं, थांबवलं, झेलबादून माघारी परततोय, मोठा पहिला गडीबाद होतोय रोशनच्या रूपाने। बॅक टू द पॅव्हिलियन। आपण पाहतोय रोशन माघारी परतला आहे, पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे, तंबूचा रस्ता परता धरावा लागला रोशनला आणि काहीशी साजेशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला। आपण जर रोशनची जर फलंदाजी पाहिली तर रोशनने एकूण रुपेश माघारी परतला आहे, झिरोवरती माघारी परतला रुपेश झिरोवरती माघारी परतला, नाराज केला आपल्या संघाला, कारण जो सुंदररित्या फलंदाजी करत होता तो रोशन अजूनही मैदानात दाखल आहे आपल्याला पाहायला मिळते आणि आताच मैदानात दाखल झालेला फलंदाज आहे विक्रांत। विक्रांतला विक्रम करणारी खेळ खेळावी लागणार आहे। प्रणेश आहे गोलंदाजी मार्गवरती, काही उर्वरीचे चेंडू, 2 चेंडू बाकी असतील, प्रणेशाच्या गोलंदाजी मार्गवरती चेंडू फेकला, सुंदर वेगवान चेंडू होता, चेंडू ढकलून दिला, जेल होईल का पण नाही, सचिन कुळे आहे चेंडू खाली, चेंडू जातोय, चेंडू वारंवार मिस्टेक होतोय, गलतीचा मिस्टेक जातो, खणखणी सनसनाट चौकार, गलती से मिस्टेक, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला सचिन कुळे यांच्याकडून आणि या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल दुहेरी अंकामध्ये 11। सुंदर असं चेंडू फक्त ढकलून एक बॅटची कडा घेतली, चेंडू आकाशाकडे झेप घेतला आणि वरती राहिला सचिन कुळे, चेंडू खाली येता येता चेंडू निसटला आणि गेला सीमारेषापार, मोठा प्रहार चौकार, चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झाली 11, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली, एक गडी बाद झालेली आहे। प्रणेश शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज, पुन्हा एकदा इथे जबरदस्त अनेशने घेतला विकेट, झेलबाद होतोय, हम भी किसी से कम नहीं, माघारी परतावा लागेल, विकेट मिळते तो विक्रांत, विक्रांतला माघारी परतावा लागेल। बॅक टू द पॅव्हिलियन। षटकाची देखील समाप्ती झालेली आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपालकरती जोडली झाली गेलेली आहे, ती 11, लॉस ऑफ 2 विकेट। वैभव भागणे आपलं देखील स्वागत, फलंदाज मैदानात दाखल होतोय दिनेश, आता ज्यांचं आगमन झालेलं आहे सौ अस्मिता मारवार, तसेच नितीनजी मारवार, सौ अंजली, अशोक विजले, फणसू ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आगमन झालेलं आहे, जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया। सन्माननीय अंजली ताई विचले आणि नितीनजी मारवार सर, तसेच अस्मिता ताई मारवार या सर्व सन्माननीय व्यक्ती यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण अतिथी देवभाव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। स्ट्राईकला आहे तो रोशन आणि आता मैदान दाखल झालाय तो दिनेश खोपटकर। पहिले षटक समाप्ती, ज्यांचा मी मागाशी उल्लेख केला दर्शन कुळे, ज्याने सुंदर या 2023 मध्ये चांगलं सुंदर प्रदर्शन राहिलेलं आहे तो दर्शन कुळे, एक मोठं नाव देखील आहे दर्शन कुळे, आदर्शनात्मक कामगिरी करतो आपल्या संघाला, नेहमीच एक तारणा ठरलेला आहे दर्शन आपल्या गोलंदाजीच्या द्वारे।
मी माझ्या समोर आहेत प्रवीण मनवळ त्यांच्या पार्टीवरती पीएम असा हा नाव आहे. एकीकडे आपण देशामध्ये केंद्रामध्ये पाहतो पीएम नरेंद्र मोदी नेतृत्व करताना पाहायला मिळतंय, तसंच पाटीलवाडी आणि फणसुगावचं नेतृत्व करताना हे दुसरे पीएम आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे प्रवीणजी मनवळ. प्रवीणजी मनवळांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देखील वाजवूया, कारण युवकांची मोठी फळी आणि चळवळ उभी करण्यामध्ये ज्यांचं मोठं विचार देण्याचं काम केलं, सामाजिक विचारांची जी ही फळी आणि चळवळ उभी करण्याचं काम केलं, ते सन्माननीय प्रवीणजी मनवळ सर यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन आणि त्यांना शुभेच्छा देखील देईन. पीएम या शब्दामध्ये जादू आहे. मी नेहमीच म्हणेन की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पीएम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला पाहायला मिळते फणसूचे पीएम ते प्रवीणजी मनवळ पीएम. जर्सी नंबर 01 क्या बात आहे, नंबर सुद्धा एक दिलेला आहे. आम्ही नेहमीच एक नंबरवरतीच राहतो. हम जहां खडे होते वहां से शुरुआत होती है. तो 01 प्रवीण मनवळ सुंदर अचूक टप्पा. मी म्हटलं की सर्षण याची गोलंदाजी नेहमीच प्रहार करणे ठरलेली आहे, भेदक गोलंदाजी ठरलेली आहे. एक चेंडू पडला खेळपट्टीवरती, विशिष्ट उंची घेतली आणि सरळ वेगाने विसावला प्रशांत याच्या हातामध्ये, एसटी रक्षक याच्या हातामध्ये. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते. पॉवरप्लेचं षटक समाप्त झालेलं आहे. दुसरं षटक आहे तो दर्शन कुळे याच्या हातामध्ये. आखू टप्प्याचा चेंडू होता, चेंडूचं गती होती, इथे खराब चेंडू म्हणावा लागेल. बाहेरची दिशा घेतली आणि अवांतर धाव जो इथे मिळते या खोपटकरवाडी या संघाला आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 12 धावसंख्या झालेली आहे 12. सुंदर सुंदर असं रणनीती सुंदर आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा. पाटीलवाडी चॅम्पियनशिप 2023 दर्शनचा हाफ चेंडू, इथे चेंडू खाली शत्ररक्षक येईल का पाहायचंय, पण नाही शत्ररक्षक इथे. पण शत्ररक्षक तैनात आहे, झेल होऊ शकला असता, झेल घेतला नाही, प्रयत्न केला नाही, प्रयत्नसुद्धा केला नाही या शत्ररक्षकाने. आणि 2 धावा प्राप्त झाल्या, 2 धावा वाऱ्याच्या वेगाने प्राप्त केल्या, मिळवल्या, जोडल्या गेल्या आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 14. दुसरं षटक प्रगतीपथावरती दर्शन कुळे सज्ज, सामना करेल स्ट्राईकला आहे तो रोशन. सुंदर मोठा फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय चेंडू, जातोय शत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. बिटवीन द रनिंग गुड रनिंग पाहायला मिळते आपल्याला रोशन आणि दिनेश याच्या दरम्यान. दिनेशला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाही, दिनेश अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. जे सामना करतोय रोशन, सुंदर अशी कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय. सुंदर त्या आपल्या कामगिरीमध्ये एक चौकार ठोकला होता रोशनने आणि धावपलकावरती आपण धावा पाहतोय. 16 आणि हा रंगतदार 16 पाटीलवाडी चॅम्पियनशिप 2023 आपण पाहतोय. पुन्हा एकदा दर्शन गोलंदाजी मार्कवरती, अकुटप्याचा चेंडू होता, चेंडूने उसळी घेतली, पंचांचा कोणता इशारा नाही, एक वॉर्निंग दिली जाते एक चेंडू फेकण्यामध्ये. दर्शन हा माहीर आहे असे निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये. सुंदर जो माझा गोलंदाज या सद्गुरु दाबिळ या संघामधला, जर माझा टेनिस क्रिकेटमधला जर गोलंदाज आवडता गोलंदाज एक बावा जो प्रवीण होता, तो बावा होता. त्यानंतर बावा आपल्याला मैदानात पाहायला मिळत नाही, पण त्यानंतर आता दर्शन कुळे हा सगळ्यांची मन जिंकताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे अपील केली जाते, दात मागितली जाते, दर्शनने अपील केलं इथे धावबाद होईल का. दिनेशला माघारी परतावा लागेल की रोशनला ते पाहावं लागणार आहे आपल्याला. आता पंचांचा इशारा पाहायचा आहे, कोण माघारी परतावं लागेल कोणाला. रोशनला माघारी परतावा लागत आहे इथे. जो चांगला उत्तम फलंदाजी करत होता त्याला माघारी परतावा लागला इथे. अति घाई संकटात नाही आणि अशा पद्धतीने रोशन माघारी परततोय. तिसऱ्या विकेटचं पतन होतोय आणि बॅक टू द पॅवेलियन होतोय रोशन.
जी मोरे आणि सुनील जी चव्हाण साहेब यांचा दोन्ही सन्माननीय व्यक्ती। पुन्हा आपण मैदानाकडे वळतोय, मैदानाकडे पाहतोय की आपण गोलंदाजी मार्क वरती दर्शन कुळे साबडा करेल। सुंदर मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, फसला पडला। तुम्ही लोकांसमोर नकळ लोकांसमोर या सर्वांसमोर पडा, पण लोकांच्या नजरेत पडू नका। इथे पडताना आपल्याला पाहायला मिळाला हा फलंदाज, एक धाव चोरटी घेतली, एका चोरटी धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल 19। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17। दर्शन कुळेचं समाप्त झालेलं दर्शन कुळे याची जर आपण गोलंदाजी पाहिले तर पहिला चेंडू निर्धाव, नंतरचा चेंडू आपण पाहिला तो अवांतर धाव, नंतरचा चेंडू दोन धावा, नंतरचा चेंडू दोन धावा, नंतरचा चेंडू निर्धाव, नंतरचा चेंडू विकेट आणि नंतरचा चेंडू आपण पाहिला तर एक धाव। अशा पद्धतीने 19 धावा खर्च केल्या त्या या दर्शनने, 6 धावा खर्च केल्या दर्शनने। सुंदर षटक राहिला दर्शनचा आपण पाहतोय। आणि आता तिसरं षटक, वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला येतोय तो सद्गुरु संघाकडून। मैदानात दाखल होते कल्पेश मोरे, कल्पेश मोरे, कल्पेश हा एक बलाढ्य नाव म्हटलं जातं टेनिस क्रिकेट मधला, ग्रामीण टेनिस। मोठा फटका मिड ऑफच्या दिशेला जातोय, शतरक्ष चेंडू खाली, विक्रम मोरे चेंडू खाली, प्रणेश मोरे चेंडू खाली पेतोय आणि जेल बात जाल में मछली फसी, वापस लौटना पडेगा, वापस माघारी परततोय तो रोशनला। सुंदर फलंदाजी करताना आपण पाहायला मिळतो रोशन माघारी परततोय आपल्या संघासाठी। धावपळकावरती धावा अजूनही स्थिरावलेली, धावसंख्या 17। पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला चेंडू जातोय, चेंडू जाईल का शिमरक्षकडे, 3-3 शतरक्षक चेंडू खाली, 2 धावा नक्की मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या झाली 19। अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे। पहिला चेंडूवरती आपण जर पाहिला तर विकेट, दुसरा चेंडू, 2 धावा आणि पुन्हा एकदा कल्पेश, इथे चेंडू एष्टा उद्ध्वस्त, इथे माघारी परतावं लागेल, माग जो सुप्रेशला माघारी परतावा लागतोय। आपल्या संघाला मोठा झटका, स्थिरावलेली मंदावलेली धावसंख्या अजूनही 19। खोपटकरवाडी फनसू या संघाची। रोहितनी जर चमत्कार केला तर त्याला क्रिकेट रसिक नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही, पण चमत्कार करणं फार गरजेचं आहे। रोहितला एकीकडे इंडिया टीम इंडियाचा जर आपण परफॉर्मन्स पाहिला तर रोहित शर्माने वन डेमध्ये 3 दुहेरी शतक लगावलेले आहेत आणि इथे रोहितला मोठी कामगिरी करावी लागेल। मोठा फटका करण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेला चेंडू टोलावला, चेंडू खाली येतोय प्रणेश आणि पुन्हा एकदा गडी बाद जेल बाद होतोय। इथे 6 विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आपल्याला, हॅट्रिकची संधी देखील असेल कल्पेशला, मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळते। आला तसा गेला, हजेरी राऊंड माघारी परततोय रोहित।
प्रणेश आता मैदान दाखल होते ऋषभ हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज महेंद्रजी चव्हाण यांच्याकडून लागू होणार आहे. कल्पेशाला मोठा पडका इथे झेलपात नाही नाही हुकले 500 रुपये इथे सुंदर असं शत्रक्षण देखील म्हणावं लागेल थांबवलंय पण दोन धावा मात्र रोखू शकला नाही. दोन धावा वाऱ्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात धावबाद होईल धावबाद होईल इथे विकेटचं देखील पतन होईल सातव्या विकेटचं पतन होईल आणि तीन षटक देखील अजूनही एक चेंडू बाकी असेल प्रणेशाच्या गोलंदाजीवरती. महेंद्र चव्हाण यांनी 500 रुपये जमा करायचे आहेत कारण कॅश प्राइज होती 500 रुपयाची हॅट्रिकला पण ते हुकलेले आहे. पाहतोय आपण सुंदर अशी रणनीती कल्पेशाची रणनीती सुंदर गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळते आपल्याला कल्पेशद्वारे आणि मान्यवरांची मांदियाळी देखील तितकीच या स्पर्धेचा देखील मनमुरात आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशी रणनीती या सर्व या माझ्याबरोबर जोडले जातात सकाळच्या सत्रापासून स्कोरर आहेत मनेश आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील स्कोरर होता वैभव. मनेश आणि वैभव यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया कारण गुणलेखक फार महत्त्वाचे असतात या स्पर्धेमध्ये कारण या स्पर्धेचा गाभा म्हटलं जातं तर गुणलेखक म्हणून मनेश आणि वैभवसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि पुन्हा एकदा इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होईतो यशस्वीरित्या एक धाव पूर्ण केली जाईल एक धावीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या धाव फलकावती जोडली जाते 22 आणि 23 धावांचं आव्हान असेल सद्गुरू दाभिळ संघाला. 18 चेंडूंचा सामना करताना 23 धावांची आवश्यकता असेल सद्गुरू दाभिळ संघाला. आणि आता आपण पाहूया असं जाऊया तसं येऊया पाहूया एक सुमधुर संघ रुपयाचं आपल्याला पारितोषिक आलेलं आहे सहकार्य आलेलं आहे सर्वांना टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. आजच्या या स्पर्धेला ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे नरेशजी घरडकर साहेब यांना विनंती करतो की आजच्या स्पर्धेला आपण शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. सन्माननीय नरेशजी घरडकर साहेब नमस्कार सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी नवशक्ती प्रगती मंडळ फणसू पाटीलवाडीच्या वतीनं आज या नवीन वर्षामध्ये प्रवीणजी मनवळ साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून मला वाटतं हा चषक यावेळी खेळवण्याचा माणस मला वाटतं त्यांनी यावेळेला केलेला आहे आणि तो सफल झालेला आहे असं म्हटलं तर वावडं ठरणार नाही कारण आज अनेक मला वाटतं 16 संघांनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली ती या ठिकाणी भाग घेऊन या नवशक्ती प्रगती मंडळ पाटीवाडीला सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून आज जरी मला वाटतं कळवा पटणी ग्राउंडलासुद्धा मोगरेवाडीचा टूर्नामेंट आहे आणि तिथेसुद्धा आपल्या अनेक टीम गेलेल्या आहेत आणि त्यापेक्षा निम्म्या टीम या ठिकाणी उपलब्ध आहेत. खरं तर या मंडळाच्या वतीनं ठेवल्या जाणाऱ्या या फणसू पाटीलवाडीच्या माध्यमातून त्यांचा उद्देश या ठिकाणी काय माहीत नाही परंतु त्यांनी जो केलेला प्रयत्न सफल झालेला आहे असं म्हटलं तर वावडं ठरणार नाही कारण या गावाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं जरी या पाटीलवाडीचं नेतृत्व करत नसले तरी या गावाचं नेतृत्व आमचे सहकारी प्रवीणजी मनवळ साहेब करतात आणि त्यांची साथ खऱ्या अर्थानं विभागातल्या सर्व तरुणांनी अवलंबलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमाखातर हा सर्व घाट मला वाटतं घातलेला आहे आणि त्याला साथ देण्यासाठी आमचे मनीषजी लोंढे सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत टिटवाळ्यावरून. या ठिकाणी अधिक वेळ मी घेणार नाही कारण ही काय भाषणबाजीची वेळ नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी मी फक्त मला मनीषजींनी सांगितले साहेब जरा शुभेच्छा द्या आणि म्हणून न्यू प्रगती मंडळ फणसू पाटीलवाडीला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी जे काय संकल्प केलेला आहे ते संकल्प आई खेम मरणाई चरणी प्रार्थना करतो की त्यांचे संकल्प पूर्ण होत आणि
या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलावून या ठिकाणी आम्हाला यथोचित मान सन्मान केला, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद सर, आपण आलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आपण वळूया क्रिकेटच्या मैदानाकडे, तुम्हाला सर्वांना घेऊन जातो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण तुम्हाला सर्वांना घेऊन जातो पुन्हा एकदा मॅचकडे. आणि 18 चेंडूचा सामना करताना 23 धावांची आवश्यकता आहे. सामना फलंदाज मैदान दाखल होतोय तो दर्शन कुळे आणि कल्पेश मोरे. स्ट्राईकला आहे तो कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो दर्शन. दर्शन हा अष्टपैलू खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न असावा प्रशिक्षकांचा, कारण दर्शनला वारंवार आपण गोलंदाजी करताना पाहिले, पण आता आपण या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एक आघाडीचा फलंदाजच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय तो दर्शन कुळे. सुंदर सुंदर असा प्रदर्शन पाहायला मिळालं, कारण 18 चेंडूचा सामना करताना एक रोखून ठेवलं, थांबून ठेवलं खोपटकरवाडी या संघाला 22 धावांवरती. आणि 23 धावांचं आव्हान असेल 18 चेंडूमध्ये त्या सद्गुरू मुळे. जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे प्लीज पंच, जास्त चर्चा करायची नाही आहे, कारण एक दिवशीय क्रीडा महोत्सव आहे. एक दिवशीय स्पर्धेमध्ये आपल्याला वेळ फार कमी आहे. अनिलजी भागणेसाहेब पंचू ग्रामविकास मंडळाचे सदस्य यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतरचा होणारा सामना यंग स्टार क्रिकेट क्लब पाटीलवाडी आणि जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे गोरिवलेवाडी या दोन्ही संघांचे संघनायक यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज यंग स्टार क्रिकेट क्लब फनसू पाटीलवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे. यजमान संघ यंग स्टार क्रिकेट क्लब जबरदस्त करारनामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच संदीपजी गोरिवले साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अनिलजी फिलसे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांचा आपण आभार व्यक्त करूया सन्माननीय संदीपजी गोरिवले साहेब आणि अनिलजी फिलसे साहेब यांचं. पहिला चेंडू अवांतर धाव, अवांतर धावेमध्ये भर पडते. अवांतर धावेने खाता ओपन केला जातोय आणि स्वेअर मारा केला जातोय दिनेशच्या माध्यमातून. दिनेश खोपटकर गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. सामना करेल तो कल्पेश. 18 चेंडूचा सामना करता येतो. एक दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो, का एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता तो कल्पेशने, पण फसला काही. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, इथे दात मागितले जाते, अपील केली झाले आणि निर्धाव उत्तम चेंडू ज्याला म्हटलं जातं तो चेंडू फेकला गेला दिनेशकडून. मी सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण या पुढील होणाऱ्या सामन्याचा आपण नाणेफेक करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती दिनेश खोपटकर आणि सामना करायला कल्पेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वारंवार ते तीच चूक आणि वारंवार ह्या चुका करतोय दिनेश खोपटकर. अवांतर धावेमध्ये भर पडते आणि पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर पाहायला मिळतात आपल्याला. आणि सुंदर एक संयमी आणि शांत असा चाललेला हा सामना पाहायला मिळतोय सद्गुरू विरुद्ध खोपटकरवाडी यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेतील हा संतगतीने चाललेला साबडा 18 चेंडूंच्या दरम्यान सामना करताना 23 धावांची आवश्यकता असेल सद्गुरू दाभे संघाला. आणि दोन चेंडू अवांतर फेकले, मोठा फटका येतोय, इथे जातोय मिडॉनच्या दिशेला, जाईल का चौकार पायचाय, वेगाने जातोय क्षेत्ररक्षण, जातोय खणखणी सनसणी चौकार. धन्यवाद धन्यवाद. सुंदर असं प्रदर्शन पाहायला मिळालं. खरपूस समाचार घेताना पाहायला मिळाला कल्पेश हा अच्छा या जबरदस्त खरपूस समाचार घेतोय कल्पेश धावांचा पाठलाग करताना. 23 धावांचं आव्हान आहे कल्पेशसाठी. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी मारतोय. फुलटा चेंडू बरोबर बॅटच्या रडारवरती आला नाही, चेंडू जातोय इथे काऊ कॉर्नरला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. दोन धावांचं इथे गती घेतली, आवाज दिला, कॉल केला कल्पेशने दर्शनी याला. धोका नाही, धोका पत्करावा लागला असता सद्गुरू दाभेळे संघाला. जर आपण अशी वारंवार जर घाई केली तर नक्की मोठा विकेट देखील आपण गमावू शकता, कारण पाठलाग मोठा नाही आहे, तुमचं आव्हान मोठं नाही आहे, तर तुम्ही अवघड परिस्थितीमध्ये जाऊ शकता. अशा चुका देखील आपल्याला, छोट्या छोट्या चुका देखील आपल्याला मागात पडू शकतात, कारण एक एक धावेने देखील आपण हा गड सर करू शकतो. पाहायचा पुन्हा कल्पेश आपला स्ट्राईकला येतो. कल्पेश सन्मानाने खेळण्याचा प्रयत्न केला जातो, वेगावर सॉर होऊन चेंडू जातोय एष्टे रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळाला दिनेश खोपटकर याच्या
गोलंदाजी मधून आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर आता झालेला नाणेफेक, त्याच्या दरम्यान यंगस्टार फंसू पाटीलवाडी विरुद्ध गोरिवलेवाडी हनुमान जय हनुमान क्रिकेट क्लब गोरिवलेवाडी यांच्या दरम्यान, तर जय हनुमान कोंडी यांनी टॉस जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे। पुन्हा खराब चेंडू, दिनेश कोपळ अशा चुका। मी नेहमीच सांगतो की एक चूक तुम्ही हजार वेळा करू नका, हजार चुका करा पण एक चूक हजार वेळा करू नका, कारण जर हा सामना नॉकआउट स्पर्धा आहे, नॉकआउट स्पर्धेमध्ये एक चूक देखील आपल्याला पराभवाला ठरू कारणीभूत ठरू शकते। की जर आपण पाहतोय दिनेश कोपटकर याची गोलंदाजी जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू देखील अवांतर, नंतरचा निर्धाव, नंतरचा अवांतर चेंडू, नंतर चार धावा दोन धावा आणि पुन्हा एकदा सन्मान खेळून काढला। एक्स्ट्रा डीप कव्हरला चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे, चेंडू खाली तीन तीन क्षेत्ररक्षक येत आहेत पाहायला मिळतोय। रोहित आला, चेंडू पकडला, चेंडू फेकला आणि दोन धावा वाऱ्याच्या वेगाने पूर्ण करताना पाहायला मिळते आघाडीचे फलंदाज कल्पेश आणि दर्शन कुळे। दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली, धाव दुहेरी अंकामध्ये अकरा अकरा धावपलकावरती धावा जोडल्या गेल्यात, बिनबाद अकरा। अजूनही आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला, सुंदर सुंदर रणनीती पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेची। पाटीलवाडी चॅम्पियन चषक 2023 चा फुलटॉस चेंडू घेण्याचा प्रयत्न होता, एक घुटना टेके ज्यांचा देवेश वडापाव सेंटरकडून आपल्याला नेहमी पारितोषिक असतो, घुटना टेके जो षटकार मारेगा उसको इनाम दिया जाएगा, इथे कल्पेश घुटना टेके मारण्याचा प्रयत्न करतोय, प्रयास करतोय पण त्याला यश येत नाही आहे। कल्पेशला बॅट आणि चेंडूचा इथे आपल्याला संपर्क होताना पाहायला मिळत नाही आहे। पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाकडे, कल्पेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, एक रूम बनवतो, कल्पेश जागा बनवतोय आपल्या चेंडूला ढकलण्यासाठी दिशा देण्यासाठी। पहिले षटक समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती धावा जोडल्या गेल्या, त्या एकूण धाव पलकावरती 13 बिनबाद 13। करायचं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धावा लागली आहेत 12, आपण पाहतोय धावपालकावरती 12 धावा पाहतोय आपण। आणि आता थोडस क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल पाहायला मिळतोय आपल्याला, फनसुख खोपटकरवाडी या संघाच्या दरम्यान पाहायला मिळतंय आणि आता विजयासाठी हवे आहेत, अजूनही दोन षटक फेकणं बाकी आहे, 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज, 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज, सुंदर सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय। मी नेहमीच म्हणतो की बटाट्या वड्यासोबत खातो पाव, बटाट्या वड्यासोबत खातो पाव, जसं झुणका भाकरवर केलंय महाराष्ट्राचं नाव आणि पाटीलवाडी चषक याच्यावरती कोण कोरेल आपलं नाव ते पाहायचं आहे आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान, कोण कोणावरती पडते भारी आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण ही स्पर्धा संपन्न शेवटच्या सत्रामध्ये सत्राची वाट पाहावी लागणार आहे, अंतिम सामन्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, त्याचाच हा सर्व संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। शिवचरित्र म्हणजे फक्त ढाल आणि तलवाराची लढाई नसून शिवचरित्र हा एक संस्कार आहे, माणूस म्हणून माणसाला जगण्यास प्रेरित करणारा हा एक विचार आहे, हा एक संस्कार आहे, तो संस्कार आपण जपला पाहिजे, तो संस्कार आपण आज आपण महाराष्ट्राचे सर्व मावळे एक क्रिकेट मावळे देखील आपण जपतो आहोत आणि जपण्याचा काम देखील आपण करतोय। आज आपण पाहतोय पाटीलवाडी चषक 2023 ही स्पर्धा आपण आपल्या भेटीला आलेली आहे, 5 फेब्रुवारी 2023 हा करारनामा पाहतोय, उसरगर किंग मैदानावरती रंगतोय एक दिवशी क्रीडा महोत्सव पाटीलवाडी चषक 2023। इथे एक मान्यवरांची देखील मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, इथे कल्पेश आहे ज्याला स्ट्राईक मिळाली नव्हती, दर्शन जो अष्टपैलू खेळाडू बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, दर्शनला वारंवार संधी दिली जाते पण दर्शन हा आपला दर्शनीय खेळ खेळेल का ह्याला फार महत्त्व आहे, कारण क्रिकेट रसिकांचे डोळे लागले आहेत, एक नजरा उंचावल्यात त्या दर्शनकडे पाहताना, दर्शनला तेवढी मोठी खेळ खेळावी लागेल। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे रोहन, सुद्धा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय, दर्शन माघारी 0, भोपळा फोडता सुद्धा आला नाही, दर्शनला माघारी परतावं लागेल, नाराज होऊन बॅक टू द पॅव्हिलियन होतोय दर्शन कुळे।
आपण पाहतोय रिप्ले पाहतोय बॅटची कडा घेतली चाटून गेला चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये माघारी परतावा लागला दर्शनला आणि मैदानात दाखल होतोय शांत म्हणजे प्रशांत जो शांत नसतो मैदानात केव्हाही शांत नसतो मैदानाबाहेर नेहमी शांत आपण पाहायला मिळतोय प्रशांत पण आपल्या क्रिकेटच्या मैदानात केव्हाही शांत नसतो जो षटकार आणि चौकार मारण्यामध्ये माहिर आहे तो प्रशांत मैदानात दाखल आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत आणि कल्पेश दोन्ही सख्खे भाऊ पाहायला मिळते आपल्याला या मैदानामध्ये सद्गुरु दाभे संघाचे दोन हे कोहिनूर हिरे आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा रोय रोशड गोलंदाजी मारुती खराब चेंडू म्हणावं लागेल पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत धावा येत आहेत अवंतर अवंतर धावीने धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या होईल एकूण 12-13 धावसंख्या झाली 13 10 धावांची आवश्यकता अजूनही 10 धावांची आवश्यकता खराब चेंडू होता रोषण्याचा पुन्हा गोलंदाजी मार्ग वळती प्रशांत चहनमाने ढकलून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय आणि चेंडूवरती वेगाने आला जर्सी नंबर 4 आला आणि पकडला चेंडू फेकला चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो केला तत्पूर्वी एक धाव प्राप्त केली एक धावीने धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या झाली 14 एक गडी बाद 14 दर्शन हा अष्टपैलू खेळाडू होता त्याला संधी दिली होती संघनायकाने त्याचा फायदा घेता आला नाही दर्शनला आणि 0 आउट होऊन माघारी परतावं लागलं दर्शनला इथे जातोय मिड ऑफच्या दिशेला चेंडू जाताना शतरक्षक चेंडू खाली येते वेगाने दोन धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो घाई अति घाई संकटात नाही घाई केलीत तर आपला संघ बॅकफुटवर जाऊ शकतो कारण मोठी जबाबदारी दोन्ही सख्खे भाऊ आहेत आपण आणि समजदारीचा खेळ खेळावा लागणार आहे प्रशांत आणि कल्पेशला कारण इथे कोण कोणावर भारी पडणार किंवा कोणाला स्ट्राईक मिळणार हे फार महत्त्वाचं नसून आपल्या संघाचा विजय फार महत्त्वाचा आहे आपण ज्यावेळेस मी नेहमी सांगतो की आपण नेहमी ऐकतो अनेकांकडून सुद्धा कारण आपल्या ज एक कलरचा एक रंगाचा टी शर्ट आपल्या गावाचा आपल्या संघाचा परिधान करतो त्यावेळी की ऊर्जा आणि एक प्रेरणा देखील आपल्याला प्राप्त होते मिळते एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळते ती एनर्जी आज या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक हे संघ आपल्या गावाचा आपल्या संघाचा टी शर्ट परिधान करताना आपल्याला पाहायला मिळतात हा उत्साह फार महत्त्वाचा आहे तो उत्साह या स्पर्धेच्या माध्यमातून या युवकांच्या या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते आपण पाहिला एक सन्मानाने खेळून काढला चेंडू प्रशांतने आणि एक धाव प्राप्त केली एक धावीने धावसंख्या मिळाली धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या झाली 16 हा रंगतदार 16 देखील आपण पाहतोय पाटीलवाडी चषक 2023 पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आलाय तो रोशन आणि सामना करेल कल्पेश कल्पेशने जागा आधीच बनवले चेंडू हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न होता एक कार्पेट लेवरचा चेंडू होता स्वतःच्याच फॉलो थ्रोला सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं गोलंदाज अडवला चेंडू नाहीतर चौकार देखील ठरू शकला असता 4 धावा वाचवल्या या गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूचे सांगता झाले अजूनही थांबलेली धावसंख्या आहे ती म्हणजे आपण पाहतोय 16 इथे ज्यांचं आताच आगमन झालेलं आहे अजिंक्यधारा पंचकृषी क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस आणि निवेदक समालोचक सन्माननीय राहुलजी मांजरेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे इथे येते मोठा फटका चेंडू खाली शत्ररक्षक जेल होईल का ते पाहिजे जेल सुटला चुकीला माफी नाही खणखणीत वन बाउन्स चौकार पोचले 19 आणि अवघ्या 3 धावेची गरज आहे दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे 3 पावले फक्त दूर आहे सद्गुरु दाभे संघ आपल्या या विजयापासून आपल्या या स्पर्धेतला पहिला विजय संपादन करण्यासाठी सज्ज होतोय सद्गुरु दाभे संघ आता मोठी कसरत आहे ती म्हणजे गोलंदाजीची असणार आहे कारण गोलंदाज यांच्यावरती फार मोठी मदार असणार आहे जबाबदारी असणार आहे षटकाची देखील समाप्ती झालेली आहे दुसरं षटक समाप्त झालेलं आहे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्यात 20 आणि 6 चेंडू 3 धावांची गरज मोठा भेदक मारा करावा लागणार आहे इथे कधीच कोणाला कमी लेखायचं नसतं मी नेहमीच सांगतो कारण अंधारात हरविला हिरा देखील शोधायला 5 रुपयाची मेणबत्ती कामाला येते म्हणून इथे कोणीच क्रिकेटमध्ये कोणीच कोणाला कमी लेखायचं नसतं कारण शेवटी क्रिकेट आहे खेळ आहे जो उत्तम प्रदर्शन करेल तो सुंदररित्या या स्पर्धेमध्ये यश प्राप्त करेल आपण पाहतोय पाटीलवाडी चषक 2023 हरणसंग्राम आपण पाहतोय किंग मैदान उसरगर या ठिकाणी आपण पाहतोय आता आपण पाहतोय तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो खोपटकरवाडी संघाचा गोलंदाज
श्रीकांत श्रीकांत आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो श्रीकांत. सहा चेंडू तीन धावींची आवश्यकता. स्ट्राइकला आहे तो प्रशांत. स्ट्राइकला आहे तो प्रशांत. आपण पाहतोय प्रशांत आणि समीकरण हा येतो या सांबड्याचा. सहा चेंडू तीन धावा. सहा चेंडू तीन धावा. सुंदर समीकरण पाहायला मिळतोय आपल्याला. सुंदर असा सन्मानाने खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते. फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू आला. चेंडू फुलटॉस होता पण आपल्या अंगावर घेतला चेंडू आणि ढकलून दिला. एक दिशा देण्याचं काम केलं आणि एक धाव पूर्ण केली. एका धावीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 21 आणि विजयासाठी दोन धावीची गरज. जर धावसंख्या समान बरोबरीच झाली तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजय घोषित करण्यात येईल. एक भेदक गोलंदाजी करावी लागेल आपल्याला जर जिंकायचं असेल तर. या श्रीकांतला टिचून गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय हा करारनामा. सद्गुरु दाभे विरुद्ध कोपटकर फनसू या संघादरम्यान आपण पाहतोय ही महत्वपूर्ण लढत, मैत्रीपूर्ण लढत, तुंबा युद्ध, रणसंग्राम पाहतोय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. एष्टीवरती आदळ, आपल्या पायावरती आदळ, शरीर एष्टीवरती आदळला. चेंडू थांबला तिथेच. एकही धाव प्राप्त झाली नाही. निर्धाव चेंडूचे सांगता झाली समजला नाही. काही सर सूर गवसत नाही आहे. कल्पेशला सन्मानाने खेळून काढला काढणारा चेंडू देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार बीट होतोय. दोन धाव पावलापासून दूर आहे. दोन धावीची गरज आहे विजयासाठी. चार धाव, चार चेंडू, दोन धावीची गरज. पुन्हा एकदा श्रीकांत चेंडू दिशा दिले. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय फाईन लेगला आणि दोन धावेने विजय संपादन केला सद्गुरु दाभळे या संघाने. या स्पर्धेतला पहिला विजय प्राप्त केला सद्गुरु दाभळे संघाने. विजयी संघाचं देखील अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील अभिनंदन. आणि मी नेहमीच सांगेन की आपण मैदानात हरला आहात, मनातून खेळू हरू नका, कारण खूप सारं मोठं क्रिकेट देखील आपल्याला आयुष्यामध्ये खेळायचं आहे. आणि पराभूत झालेला संघ फनसू खोपटकरवाडी या संघाला विनंती करेन की आपला सन्मान